पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात रोखणं आजच्या घडीला तर अशक्यच आहे मात्र निधन अपघातातील जखमींवर तरी तातडीने उपचार मिळावेत म्हणून सरकारनं पावलं उचलावेत पण डिम्म सरकार या बाबतीत ही उदासीन आहे कारण द्रुतगती मार्गावरील ट्रामा सेंटर पाच वर्षापासून धूळ खात आहे सत्तर लाख खर्चून उभारलेलं हे आहे ट्रामा सेंटर गेली पाच वर्ष धूळ खात पडलंय होय पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात जखमी होणाऱ्यांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून सरकारने हे ट्रामा सेंटर उभारले पाच वर्ष उलटली मात्र अद्याप हे सेंटर कोमातच आहे राज्य सरकारने दोन हजार तेरामध्ये ट्रामा सेंटरला मंजुरी दिली आणि दुधगती मार्गावरती ट्रामा सेंटर बांधावा या दृष्टिकोनातून पूर्तता करण्यात आली परंतु जवळपास पाच वर्ष उलटून गेलेले आहे आणि पाच वर्षामध्ये या ट्रामा सेंटरची खरंतर आज तगायत लोकांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही गेल्या काही वर्षापासून हे धुळखात अवस्थेत पडलं असून सुरू कधी असा हो प्रश्न उपस्थित होतोय संबंधित खात्याचे प्रमुख अधिकारी मुपुलवार यांना देखील मान्य मंत्र्यांनी या कामाच्या संदर्भामध्ये तक्रारीची दखल घेण्यास भाग पाडलेले आपण जर पाहिलं एकीकडं एक शासन एखादं काम एखाद्या प्रश्नावरती काढतं आणि त्याचा फायदा कसा घेतला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ट्रामा सेंटर आहे ट्रामा सेंटरच्या मागून इथं मॉल उभा राहिला मात्र तरी हे जागो हुई ना। चाता या प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत त्या ट्रामा सेंटरमध्ये फक्त फूड मॉल तयार केले गेले आणि एक व्यावसायिक स्वरूप त्या ट्रामा सेंटरला आलेले ज्या ठिकाणी हेलिपॅड बांधले त्या हेलिपॅडचा उपयोग आता फूड मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांना गाडी पार्किंग साठी केला जातो हे ड्रामा सेंटर आमची जागा घेऊन बांधला आहे रुग्णांना सेवा करतो तुम्हाला नोकऱ्या देतो म्हणाले मात्र गेली पाच वर्ष हेच धूळ खात पडलं आहे आणि त्या पार्किंग मध्ये मॉल तयार केलाय याला आमचा विरोध आहे आणि इथल्या स्थानिक लोकांना तर त्यातनं काही बेरोजगार नाहीये किंवा स्थानिकांना काही नाही इथनं घरं उठली इथनं हे बऱ्याच जणांचे जमिनी गेल्या आणि एक्सप्रेसला जो असणार आहे वाल्यांनी जे केलेलं त्यांची जागा सोडून ही दुसरी जर पाहाल तर ही पूर्ण शेतकऱ्यांची जागा घेतलेली हा मनमानी कारभार चालू असून इथं बाकीचं काहीच करत नाही ते गेल्या पाच वर्षात या द्रुतगती मार्गावर तातडीच्या उपचाराभावी शेकडो प्रवाशन आपला जीव गमवावा लागलाय हे ड्रामा सेंटर कार्यान्वित असतं तर कदाचित यातील काहींचे प्राण वाचले असते त्यामुळे ज्या प्रवाशांचा उपचाराभावी मृत्यू झाला त्यात सरकारची उदासीनता जबाबदार आहे हे मात्र नक्की प्रतिनिधी मोहन दुबे दिनमा न्यूज पिंपरी चिंचवड